बाहेर दिली ना, बाहेर बाहेर दिली ना, बाहेर वाटून झाले शिवाजी महाराजांच्या पुष्प बाहेर का दिली भ्रष्ट सरकार लवकरच घालवायचे आहे, महाआघाडीचे भक्कम सरकार आणण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण। वाशी येथे कराड दक्षिण मतदारसंघाचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आलेला, यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात, काही माथाडी काम करतात, काही रोजगार करतात, आणि त्यांचा मेळावा मी दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो, पुण्यामध्ये घेतो। आज नवी मुंबईमध्ये भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे, त्या मेळाव्याला मंटी पाटीलजी, भाई जगताप, उल्हासदादा पवार उपस्थित आहेत, उदय सिंग उंडाळकर आहेत, आणि दक्षिण कराड मतदारसंघातले मुंबई स्थित उद्योजक असतील, मग व्यापारी असतील, काही कामगार असतील, कामगार नेते असतील, हे सगळे इथे उपस्थित आहेत। आणि हा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम दर 5 वर्षाला निवडणुकीच्या वेळेला आणि मध्यंतरी आम्ही घेत असतो, त्याप्रमाणे हा कार्यक्रम होतो। आता प्रश्न नाही आहे, आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचं आहे, आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली एक अतिशय भक्कम सरकार आम्ही देणार आहोत। महाराष्ट्राची गेली 10 वर्ष वाया गेलेली आहेत, पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला एखाद्याने विचारलं तर जास्त चांगलं आहे, आम्ही काय उत्तर देणार नाही। आणखी मुकट आहेत, आणखी अरेस्ट नाही केलं त्यांना, त्याच्याबद्दल कुठले बदलापूर बदलापूर आता ते बदलापूरबद्दल गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे उत्तर दिलं पाहिजे की जे माणसं दोन व्यक्ती फरारी आहेत त्यांना अजून का पकडलं जात नाही, ह्या चौकशीमध्ये त्यांची चौकशी का केली जात नाही, आणि ज्या व्यक्तीला मारून टाकलं ज्याचा आवाज बंद केलेला आहे त्याच्यामध्ये काय काळगिर आहेत हे शोधून काढलं पाहिजे। मला वाटत की महाराष्ट्रातले पोलीस त्यांना निपक्षपाती चौकशी करून दिली जाईल, त्यामुळं सुप्रीम कोर्टानंच खरं म्हणजे आपल्या अधिकारामध्ये चौकशी केली तरच खरं सत्य बाहेर निघेल। अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे, प्रेमाने योग्य वेळी आपल्याला जाहीर करू आम्ही। आमची जागा प्रत्येक ठिकाणी जिथं आमची ताकद आहे तिथं घ्यायचा प्रयत्न आहे, आता प्रत्येक मतदारसंघाबद्दल मी काही बोलणार नाही। ते बघा, योजनेचं आम्ही समर्थन केलेलं आहे कारण ही योजना मुळात आमचीच आहे, आम्ही कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये 2000 रुपयाचं आश्वासन दिलं आणि दिले त्या ठिकाणी, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की हा महिलेचा हक्क आहे, ती जी बिनपिकारी काम घरी करते, स्वयंपाकाचं काम असेल, मुला सांभाळण्याचं काम असेल, धुणं भांड्याचं काम असेल, त्याकरता कोणी तिला मोबदला देत नाही आणि तो हक्क आहे असं आम्हाला वाटतं।